नमस्कार, आप देख रहे हैं वीकेबी डिजिटल और मैं हूं काजल। राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर भ्रष्टाचार का आरोप लगाने वाले राष्ट्रवादी कांग्रेस के नेता जितेंद्र आव्हाड आज मीडिया से मुखातिब हुए। जितेंद्र आव्हाड ने ही सबसे पहले उमरेड रोड पर आवंटित की गई जमीन को लेकर सवाल उठाए थे। जितेंद्र आव्हाड ने एक बार फिर आरोप लगाते हुए कहा कि जब मामला अदालत में था तो ऐसे में विवादित जमीन किसी को कैसे आवंटित की जा सकती है। आमच्या असं लक्षात येत आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केले आहे की माला गिलानी कमिटी होती हेही माहित नाही आणि या प्रकरणात काय झालं होतं कोर्टामध्ये होतं हेही माहित नाही। मी वृत्तपत्राचं कात्रण आणलं आहे की आय वॉज नॉट इन्फॉर्म्ड बाय एन आय टी। वेन आय टूक दिस डिसिजन आय वॉज नॉट इन्फॉर्म्ड बाय एन आय टी। द फॅक्ट रिमेन्स दॅट यू वेन यू गो थ्रू द फाईल द डिसिजन्स टेकन बाय उगले वन ऑफ द चेअरमन आणि डिसिजन टेकन बाय सूर्यवंशी द सेकंड चेअरमन वेअर अगेन्स्ट इन 16 अलॉटीज विच got the allotment from the chief minister. Those papers were in the file. मग त्या दोघांनी ह्या प्रकरणाला विरोध केला असतानाही मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेणं हेच मुळात चुकीचं होतं। पण सर्वात चुकीचं म्हणजे न्यायप्रविष्ट बाबीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून न्याय प्रक्रियेमध्ये अडथळा आणलाय असं कोर्टाच्या निदर्शनास आणलं गेलं। त्यामुळे मुख्यमंत्री हे फसलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी काल आणि आज जी चर्चा अडवण्याचा प्रयत्न केला जातोय अध्यक्षामार्फत हा लोकशाहीचा खून आहे। एखादं प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्यात काय घडलंय हे कळू दिलं पाहिजे। आता ह्याच्या माध्यमातून जात आहे पण विधानसभेच्या रेकॉर्डवरती आलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांनी किती मोठी चूक करून ठेवली आहे आणि त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी आजची परिस्थिती आहे।